आज खऱ्या अर्थाने दस साहेब असतील, धोंडे साहेब असतील, आजबे साहेब असतील किंवा आमचे या ठिकाणी जयदत्त अण्णा असतील यांनी या मराठवाड्याचे प्रश्न देखील मांडले आहेत. आणि हे खरंच आहे की आपला सगळ्यात मोठा प्रश्न हा पाण्याचा आहे. आणि म्हणून मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना प्रयत्न करून त्या ठिकाणी जे काही समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आमच्या मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करण्याचा निर्णय आपण घेतला, त्याचा सगळा आराखडा आपण तयार केला, त्याला जयदत्त अण्णा तुम्ही देखील मंत्रिमंडळात होते, मंत्रिमंडळाची मान्यता आपण दिली, त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता आपण घेतल्या, परंतु दुर्दैवाने त्यानंतर मंत्रिमंडळ आपलं राहिलं नाही आणि ते काम मागे राहिलं. पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळाल्यानंतर तो संपूर्ण प्रकल्प मी रिवाईव्ह केला आणि आता त्या संदर्भातल्या सगळ्या व्यवस्था आपण पूर्ण केल्या आहेत. आता तो प्रकल्प SLTCकडे आणि आता तिथनं मंजूर करून आपण तो MWRRAची मान्यता घेतो आहे आणि एकदा ती मान्यता झाली की याचे टेंडर काढून आपण येत्या काळामध्ये हे समुद्रात वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहोत आणि तिथनं ते मराठवाड्यामध्ये आणून या मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्याचं काम आपण करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे, कृष्णा मराठवाड्यासारखा प्रकल्प जो वर्षानुवर्ष कागदावर होता तोही प्रकल्प आपण मागच्या काळात केला. भीमरावजी आष्टीपर्यंत पाणी पोचवण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण काम केलं, सुरेश अण्णांना माहिती आहे आणि ते देखील आता प्रकल्पाचं काम वेगानं आपण करतो. त्यामुळे मी आज या निमित्ताने खऱ्या अर्थानं श्री संत वामन भाऊंनाच आशीर्वाद मागतो की वामन भाऊंनी आम्हाला एवढी शक्ती द्यावी की वर्षानुवर्ष या ठिकाणी दुष्काळाने होरपलेला हा मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्याकरता आणि या ठिकाणी पाणी आणण्याकरता जे भगीरथ प्रयत्न आहेत त्या भगीरथ प्रयत्नांना आशीर्वाद मिळावा अशा प्रकारचा आशीर्वादच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी श्री संत वामन भाऊ यांच्याकडनं या ठिकाणी मागतो.